वेळी माझी आई तर माथार्डी मावशी, आई इतकेच प्रेम मावशी ही देते, एव्हाना जास्त, असं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे कायम म्हणायचे. आई इतकेच प्रेम मावशीवरही करायचे. बीड जिल्ह्यातील परळी आणि नगर जिल्ह्यातील माथार्डी हे दोन्हीही मतदारसंघ ऊसतोड कामगाराचे माहेरघर. अशा कामगाराच्या प्रश्नासाठी मुंडेंनी जीवाचं रान केले. त्यांची मुलगी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गिरवला. बीड जिल्ह्यावर मुंडे कुटुंबाचा एक हाती अमल असताना पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ मंत्री धनंजय मुंडे यांचेही राजकारणात करिअर झाले. पंकजा व धनंजय यांच्या दोघांच्या सत्तेसाठी स्पर्धा लागली आणि बीड जिल्ह्यावर वर्चस्वासाठी दोघेही आडून बसले. गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांना पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी त्यांनी मंत्रीपदावर असताना अनेक कामे केली. भाजपची बुलंद तोफ स्टार प्रचारक म्हणून पंकजाकडे पाहिले जाते. केवळ बीड जिल्ह्यानेच नव्हे तर नगर जिल्ह्याने पाथर्डी तालुक्यानेही पंकजांना तितकेच प्रेम दिले. पाथर्डी शेगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी तर स्वतःच्या विजयाचा उत्सवच केला नाही. पंकजा यांचा पराभव त्यांच्या जीवारी लागला. त्यांनी लगेचच परडी गाठली. आईला पदरावर घेण्यासाठी मावशी पद सोडण्यास तयार आहे अशी राजळे यांनी हाक दिली. मी माथाडी शेगाव मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा देते, तेथून तुम्ही निवडणूक लढवा, आम्ही विजय करू, असे आमदार राजळे यांनी पंकजांना सांगून आई मावशीचे प्रेम अद्यापही टिकून आहे हे सिद्ध करून दाखवले. इकडे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपले कर्तृत्व सिद्ध केले. सामाजिक न्यायमंत्री पद मिळून बीडवर आपली सत्ता असल्याचेही दाखवून दिले. पंकजाला हार मानावी लागली. भाऊ भांडीला नात्यातली दरी वाढतच गेली. 2014 विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघावर कुणाची सत्ता ही चर्चा राज्यभर होती. पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यात पंकजाने बाजी मारली. धनंजय मुंडे यांना हा पराभव जिवारी लागला. 2015 चिक्की घोटाळ्याचा पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय यांनी आगपाकड केली. 206 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप पंकजावर झाला. हा आरोप पंकजा यांना जिवारी लागला. भाऊ बहिणीचे वैर झाले. 2019 विधानसभा निवडणुकीत हा विरोध अधिक कडवा झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा पराभव राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी केला. तेव्हा महाराष्ट्रात त्यांची जोरदार चर्चा झाली. तब्बल 28,116 मतांनी धनंजय यांनी विजयश्री खेचून आणली. त्यानंतर हे विरोधक भविष्य कधीच एकत्र येऊ शकणार नाही असे चित्र निर्माण झाले. त्याचे प्रत्युत्तर आजही येत आहे. 2018 झालेल्या एका कार्यक्रमात दोघेही एकाच व्यासपीठावर होते. एकमेकाविरुद्ध लढणाऱ्या भावा बहिणीने चक्क गळाभेट घेतली. हा धक्का अनेकांनी अनुभवला. विशेष म्हणजे खासगीत गप्पा मारतात ते अजूनही पंकजा व धनुभाऊ असाच उल्लेख करतात. काल गहिनीनाथ गडावर झालेल्या एका कार्यक्रमात दोघेही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले. दोघांमध्ये अबोला राहिला, मात्र भाषणातून एकमेकांना चिमटे काढायचे ते विसरले नाही. आता बीड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी मीच घेतली असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. तर तुम्ही घेतलेल्या विकास कामांना आमच्या शुभेच्छा असे सांगून पंकजा यांनीही त्यांना उपरधात्मक शुभेच्छा दिल्या. आगामी काळात 2018 पुनरावृत्ती होईल का, त्यांची गळाभेट होऊ शकेल का, असा प्रश्न अनेकांना पडला. राजकारणात काहीही घडते, त्यामुळे लोकांच्या मनातील सुप्त इच्छा प्रत्यक्षात उतरल्यास नवल वाटायला नको.